काचेवानी ग्राम पंचायत तहसील तिरोड़ा जिला गोंदिया में इलेक्शन के पश्चात जनता से निर्वाचित सरपंच किसी का भी इस बात पर ध्यान नहीं है कि किसी भी जैसे कि डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, महात्मा गांधी, छत्रपति शिवाजी महाराज, तुकड़ोजी महाराज, संत गाड़गे बाबा, महात्मा ज्योतिबा फुले एवं अन्य क्रांतिकारी महापुरुषों की फोटो लगनी नहीं है। और यह कार्यरत शासकीय कर्मचारी, सचिव, ग्राम सेवक जो भारतीय सेना के सेनानिवृत्त सैनिक होते हुए भी किसी महापुरुष की तस्वीर लगाई नहीं। पूरे तिरोड़ा तहसील में तथा गोंदिया जिले में एक यह मात्र ग्राम पंचायत है कि किसी भी महापुरुषों की तस्वीर बिना लगाए शासकीय कार्यालय चल रहा है। इससे ये समझ में आता है कि महापुरुषों की अवहेलना, अपमान, ग्राम पंचायत के सचिव शैलेश परिहार तथा सरपंच, ग्राम पंचायत के पदाधिकारी, इनकी मनमानी समा जा रही है। ग्राम पंचायत काचेवानी को पर्यावरण पुरस्कार प्राप्त हुआ है। वैसे ही गांव तंटा मुक्ति गांव घोषित हो चुका है। इसका प्रमाण पत्र सन 2007 में महामहिम राष्ट्रपति डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम के हाथों से मिला हुआ सम्मान पत्र और स्मृति चिन्ह ग्राम पंचायत कार्यालय के सचिव शैलेश परिहार और सरपंच इन्होंने निकाल दिए। ऐसा कहा जा रहा है कि यहां के सचिव पूर्व सेवानिवृत्त सैनिक रहने के बाद भी ऐसा कर रहे हैं। नमस्कार, मी काचेवानी ग्राम पंचायत येथील रहिवासी। आपल्या ग्रामपंचायतमध्ये गेल्या काही वर्षापासून थोर संत, महापुरुष, नेते मंडळी यांच्या सर्वांच्या फोटो लागून होत्या ऑफिसमध्ये। आणि त्यानंतर आता येत्या येत्या 6-7 महिने झाले जवळपास काचेवानी ग्रामपंचायतची इलेक्शन निवडणुका झाल्या आणि निवडणुकामध्ये सरपंच हे अनुसूचित जातीचे असून अनुसूचित जातीच्या पदावर निवडून आलेले आहे। आणि त्याचप्रमाणे आमच्या काचेवानी ग्रामपंचायतमध्ये माननीय सचिव साहेब हे फौजी असून जय हिंदचा नारा घेतात आणि जय हिंदचा नारा घेतल्याच्या नंतर त्यांना हे कळत नाही की भाई आपण कोणाची फोटो लावली पाहिजे, कोणाची ठेवली पाहिजे, कोणाची काढली पाहिजे हे समजत नाही। आणि येते येते होते काय की भी आपण त्या ठिकाणी जयंती करतो, पुण्यतिथी साजरी करतो, फक्त तेवढ्यापुरता त्या फोटो काढल्या जातात आणि त्याच्यानंतर त्या फोटो अजूनही कुठे ठेवलेले आहेत हे समजून येत नाही। आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे की त्या फोटो काढल्याच्यानंतर त्या ठिकाणी सरपंचाच्या कार्यकाळ आणि सदस्यांच्या सूचना यादीफलक असे सर्व काही लावलेली आहे, तरी पण शासनाला अशी कडकडीची विनंती आहे की आपण शासकीय इमारत असून त्या ठिकाणी सर्व फोटो नसलेल्या ठिकाणी आपण सचिव आणि सरपंच हे पदसिद्ध असल्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांच्यावर चौकशी करण्यात यावा ही आमच्यातर्फे विनंती। NBC न्यूज के लिए तिरोड़ा से भूपेंद्र रंगारी की रिपोर्ट।